महाराजांची जीवनगाथा जी आहे तुम्हाला फक्त 12-15 मिनिटांमध्ये जे आहे बघायला भेटेल. खूपच सुंदर आहे, खूपच चांगलं जे आहे या ठिकाणी हे प्रकल्प आहे, ज्यामुळे जे आहे आपल्याला खूपच कमी वेळामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जे आहे बघायला भेटेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी भेटेल. तसं तर महाराजांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पूर्ण आयुष्य जरी आपण घातलं, पूर्ण आयुष्य जरी जे आहे आपण महाराजांबद्दल शिकण्यासाठी घालवलो तरी जे आहे आयुष्य कमी पडेल, परंतु आपण महाराजांना जाणून घेऊ शकतो. नमस्ते, सस्त्रीय काल और अस्सलाम वालेकुम. मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन ब्लॉग में. तो अभी जो है अपन नूरुद्दीन साहब जी को जो है दरुद वगैरह पढ़े, वहाँ पर सलाम वगैरह किए, दोहर की नमाज़ पढ़े. मोनू भाई जी शादी बहुत ही अच्छी तरीके से हुई है. अभी जो है अपने पास लगभग आधा घंटा है, आधा पौन घंटा. तो तब तक जो है अपने स्वामी समर्थ महाराज जी के मंदिर को जाकर इन बोलती. यहाँ पर जो है सामने स्वामी समर्थ महाराज जी का मंदिर है, बहुत ही खूबसूरत मंदिर है, बहुत ही आलीशान मंदिर है, जिसे बहुत सारे भाविक जो हैं पूरे महाराष्ट्र भर से, पूरे हिंदुस्तान भर से, जो है पूरी दुनिया से जो है लोग यहाँ पर आते हैं महाराज जी का दर्शन लेने के लिए. और हम यहाँ से सिर्फ 20 किलोमीटर दूर रहते हैं और फिर भी जो है महाराज जी के दर्शन लेने के लिए कभी गए नहीं, लेकिन आज मौका मिलेगा तो चलो जा कोएंगे बोलते और देखेंगे बोलते किस प्रकार से ये आलीशान मंदिर है, कैसा ये मंदिर है, यहाँ पर आने वाले भाविक कैसे हैं, ये मंदिर का माहौल कैसा है. तो फिर चलिए बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस ब्लॉग को. बहुत ही शानदार तरीके से अपन फाइनली मंदिर के पास पहुंचे हैं, लेकिन आज गुरुवार का दिन है और आज का दिन जो है महाराज जी का दिन रहता तो इसीलिए बहुत ज़्यादा गर्दी है बाजार पेट में. आप देख सकते हैं यहाँ पर बहुत ज़्यादा जो है गाड़ियाँ आई हुई हैं. इसी गली में से आप जब आगे जाओगे तो आपको जो है महाराज जी का जो है वटवृक्ष मंदिर दिखेगा, जहाँ पर जो है बहुत ही शानदार तरीके से महाराज जी की समाधि भी मौजूद है. वो वटवृक्ष मौजूद है जिसके नीचे महाराज बैठ के प्रार्थना करते थे, जहाँ पर वो ध्यानमग्न होते थे. लेकिन अनफॉर्चुनेटली आज बहुत ज़्यादा गर्दी है, अंदर जाने के लिए नहीं मिल रहा और उसके साथ साथ बहुत लंबी लाइन है, इसलिए जो है वीडियो भी बनाने नहीं आया. मैं कोशिश किया लेकिन सामने से एक भाई थे, उन्होंने बोले कि आज यहाँ पर गर्दी है, आप जो है सामने बाजू जाइए, वहाँ पर जो है पूरा अन्न छत्र मंडल है, वो बहुत ही बेहतरीन चीज़ें जो है वहाँ पर आप देख सकते. और अगर आपको मंदिर का दर्शन लेना है, मंदिर का वीडियो बनाना है, तो आप जो है सोमवार या फिर मंगल के दिन आइए, उस वक्त जो है गर्दी नहीं रहती ज़्यादा. तो फिर चलो आइए अपन यहाँ पर, अभी 2 बजे अपने को जो है जल्दी से जल्दी जाने का, देखेंगे क्या होता आगे. तर या ठिकाणी जे आहे सर्व जे धान्य वगैरे दान दिले जाते सर्व स्वामी भक्तांकडून, ते या ठिकाणी जे ठेवले जाते आपल्या काय अन्य छत्रासाठी, जे काही जेवण बनते ते इथल्या जे गोष्टींपासून बनते, खूपच चांगल्या प्रकारे जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, स्वामी महाराजांची प्रतिमा आहे, आणि प्रचंड प्रमाणात जे या ठिकाणी भाविक महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येतात, देणगीधारक देणगी देतात. तर खूपच खूबसूरत मंदिर आहे भाई, खूपच जबरदस्त अशी संस्था आहे या ठिकाणी. सर्व काम जे आहे नियमानुसार चालते, सर्व काम जे आहे एकदम चांगल्या प्रकारे चालते, त्यामुळे जे आहे आज एवढे वर्ष झाल्यावर सुद्धा हे मंदिर जे आहे एवढ्या चांगल्या प्रकारे चालू आहे. इथेल जे पूर्ण संस्था जे एवढ्या चांगल्या प्रकारे चालू आहे, कसल्याही प्रकारचं जे या ठिकाणी गडबड गोंधळ जे होत नाही, सगळेजण जे शांत रीतीने जे या ठिकाणी महाराजांचे दर्शन घेतात येऊन, तर खूपच चांगले आहे भाई. वाह, स्वामी महाराज जी के मंदिर के पास तो गर्दी है ही, वहाँ पर उनके दर्शन के लिए, उनके समाधि दर्शन के लिए, वटवृक्ष दर्शन के लिए. लेकिन उसके साथ साथ यहाँ पर वस्ती गृह के पास और उसके साथ साथ पूरा अन्न छत्र परिसर में भी जो है बहुत ज़्यादा गर्दी है. आप देख सकते हैं बहुत ही शानदार जो है पार्किंग की व्यवस्था उपलब्ध है. यहीं पर जो है ज़्यादातर भाविक जो है रुकते हैं, यहाँ पर पूरा वस्ती गृह है भाविकों के लिए. यहाँ पर जो है आराम गृह बनाए गए हैं बेहतरीन, बहुत ही अफोर्डेबल प्राइस में जो है आप यहाँ पर रह सकते हैं. और उसके साथ साथ यहाँ पर आपके लिए महाप्रसाद का भी जो है आयोजन किया जाता मुफ्त में, सुबह को नाश्ता वगैरह रहता, फिर उसके बाद जो है खाना वगैरह रहता, दोपहर में रात को भी जो है खाना मिलता बोलते हैं यहाँ पर. और उसी महाप्रसाद को ग्रहण करने के लिए इतनी ज़्यादा गर्दी है यहाँ पर, तो आप सोच सकते हैं अगर यहाँ पर महाप्रसाद खाने के लिए अन्न छत्र में इतनी ज़्यादा गर्दी है, तो फिर आप मंदिर में कितनी गर्दी हो सकती है ये इमेजिन कर सकते हैं. जिसकी वजह से मुझे वीडियो बनाने नहीं आया, मैं कैसे कैसे गर्दी में वीडियो बना लूँ, लेकिन इतनी ज़्यादा गर्दी में कहाँ च नहीं देखा बाबा. बहुत ज़्यादा गर्दी है महाराज जी के दर्शन के लिए, बहुत दूर दूर से पब्लिक के लिए. अपन सब जने को बात किए तो ज़्यादातर लोग जो है पुणे बम्बई से लोग आए हैं यहाँ पर दर्शन के लिए माशाल्लाह. तो चलो बहुत ही ज़्यादा गर्दी है, अनफॉर्चुनेटली अपन अन्य क्षेत्र में भी नहीं जा सकते बहुत ज़्यादा गर्दी रहने की वजह से. इसके लिए जो है अभी बाकी का परिसर देखेंगे बोलते कैसा है पूरा मंदिर का अंदर अन्य क्षेत्र में. वाव यार, छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी अश्वारूढ जी आहे प्रतिमा आहे, खूपच सुंदर आहे भाई, खूपच जास्त सुंदर आहे. वाह,
मंदिर परिसरामध्ये एवढे सुंदर सुंदर जे आहेत शिल्प अस्तित्वात आहे ते मला माहीत नव्हतं. खूपच जास्त भारी आहे अरे, तोफखाना वगैरे एकदम असली वाटत आहे. वाह, जबरदस्त आहे भाऊ, एकदम जबरदस्त आहे, माशाल्लाह. भाविकांची गर्दी तर प्रचंड आहे भाऊ, आपण बघू शकतो प्रचंड प्रमाणात भाविक आलेले आहेत आणि हे सर्वात जास्त सुंदर दिसत आहे या ठिकाणी. वाह, खूपच जास्त सुंदर आहे, माशाल्लाह, वाव. मंदिर परिसरामध्ये जे आहे नवशमी विघ्नेश गणेश मंदिर उपस्थित आहे. वाह, या ठिकाणी गणरायाचे एक अवघड जबरदस्त असे मंदिर आहे, बहुत सुंदर मंदिर आहे. वाह, खूपच चांगल्या प्रकारे आहे अरे मंदिर परिसर, खूप जास्त सुंदर आहे. या ठिकाणी अनेक रहस्य जे आहेत घडलेले आहेत, या ठिकाणी जे अनेक सुंदर गोष्टी ज्या तुम्हाला बघायला भेटतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा जे आहे सर्वात जास्त सुंदर दिसत आहे या ठिकाणी. वाव या, खूप जास्त सुंदर आहे. या मंदिराची जी आहे किमया खूप चांगली आहे. या ठिकाणी देश विदेशातून पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारतातून लोक येतात महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तरी खूपच मोठी गोष्ट आहे भाऊ आपल्यासाठी, खूपच चांगलं चाललं आहे भाऊ, खूपच चांगलं आहे. वा, जबरदस्त. आलेल्या सर्व यात्रींकरिता जे आहे या ठिकाणी विविध असे जे आहेत यात्री भुवन जे आहेत अवेलेबल आहेत, ज्या ठिकाणी जे आहेत यात्री राहू शकतात. त्यांच्या व्यायामाकरितासुद्धा जे आहे या ठिकाणी पूर्ण काय म्हणतात व्यायामशाळासुद्धा जे आहे अवेलेबल आहे. खूपच चांगल्या प्रकारे जे प्रशस्त जे आहे पार्किंगची सोयसुद्धा अवेलेबल आहे आणि खूप सारे जे आहेत जबरदस्त असे जे आहेत कॉम्प्लेक्स आहेत या ठिकाणी राहण्याकरिता. खूप जबरदस्त आहे भाई, खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप जास्त सुंदर आहे. आणि हे मंदिर परिसर जे आहे एक इतिहासाचा भाग आहे आपल्या महाराष्ट्राच्या आपल्या भारताच्या. आणि या भव्य दिव्याच्या मंदिराला आपल्याला भेट द्यायला भेटले हेच सर्वात मोठी गोष्ट आहे. श्री शिवछत्रपती धातू चित्रशिल्प प्रदर्शन हॉल आहे, तर तिथं पण आपण जाऊया, बघूया तिथं आत कशाप्रकारे ज्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. परंतु खूपच सुंदर असे हे मंदिर कॉम्प्लेक्स आहे भाऊ, या मंदिराची जेवढी आपण तारीफ कराल तेवढी कमी आहे. तर या ठिकाणी जे आहे स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये श्री शिवचरित्र धातुचित्रशिल्प प्रदर्शन हॉल आहे. या ठिकाणी जे आहे तुम्हाला सर्वात पहिला पादत्राणे बाहेर काढावे लागतात, कारण या ठिकाणी महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहेत, भारतातल्या सर्वात महान लोकांची प्रतिमा आहेत. तर त्यांच्या प्रतिमांसमोर जाण्याअगोदर जे आहे आपले पादत्राणे काढून जाण्याची आहे सर्वात मोठी गोष्ट आहे. आपण आपल्या पायांनी पण चालून गेलं नाही पाहिजे असल्या सुंदर जागेवर, तर तरी आपण जातोय ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी आत्ताच आपण 20 रुपयाचं मूल्य दिलं आणि जे लहान बाळ आहेत 12 वर्षाच्या खालचे त्यांना 10 रुपये आहे. तर या हॉलबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का, म्हणजे कधी झालं आहे सुरुवात, कधी झाली याची आणि रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? हां, लोक वाढतात, आम्हाला व्हिडिओ काढायचं होतं म्हणून लोकं कमी ठेवले असेल महाराजांनी, हे महत्त्वाचं आहे. तर खूपच चांगल्या प्रकारे हे महाराजच आहेत का? हां, इथले संस्थापक त्यांचे ते वडील आहेत का? हां, खूपच सुंदर जे आहे या ठिकाणी इतिहास जे आहे दाखवण्यात आलेला आहे. आपल्या गान सम्राज्ञी लता दिदींचे सुद्धा या ठिकाणी प्रतिमा तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जे आहे कोंढाण्यावरची लढाईची जी कोंढाण्याला जाण्याअगोदर जेव्हा आपले त्याचं नाव काय यार तानाजी मालुसरे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य जननी जिजाऊ यांच्या भेटीसाठी आले होते तर तेव्हाचं हे चित्रीकरण आहे. आणि या ठिकाणी महाराजांचं चित्र आहे जन्मंजय राजे यांचं, इकडून आहे का? ओके सॉरी. तर खूपच सुंदर आहे भाऊ, खूप जास्त सुंदर आहे. या ठिकाणी तुळजा भवानींची प्रतिमा आहे, खूप जबरदस्त आहे यार, वाव. या ठिकाणी पूर्ण इतिहास जे आहे महाराजांचं लिहिण्यात आलेलं आहे, तिथून सुरुवात आहे वाटतं. हां, इथून सुरुवात आहे. सर्वात पहिला शहाजी राजांचा विवाह दाखवला आहे. या ठिकाणी जे आहे निजामाच्या दरबारातील खंडाळींच्या पिसाळलेल्या हत्तीला, हां पिसाळलेल्या हत्तीला थांबवताना जाधवराव व एकमेकांचे शत्रू बनले. वा, बहुत ही खतरनाक आहे यार, जबरदस्त. सर्व मराठी जनता मृतप्राय जीवन जगत होती हे बदलण्यासाठी जिजाऊंनी देवी दुर्गेची प्रार्थना केली. वा,
या ठिकाणी जे सुलतानाच्या केवळ मर्जी खातर लघुजी जाधवराव व त्यांच्या तीन पुत्रांची क्रूर कत्तल करण्यात आली 1629। वा या ठिकाणी 325 वर्षाच्या भयकारी कालचक्रानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माबद्दल आहे या ठिकाणी। या ठिकाणी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांबद्दल जे आहे त्यांच्या बालपणाचं आहे या ठिकाणी, महाराज पूजा करतानाच आहे या ठिकाणी, त्यांच्या सर्व मावळे मित्रांसोबत जे आहे चित्रीकरण आहे पूर्ण, जे आहे तुम्हाला सुरुवातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कहाणी जी आहे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल ताम्रपटावर। या ठिकाणी राजांच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाने एका स्त्रीवर हां ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुनावलेली शिक्षा चौरंगा केला होता त्या पाटलाचा, त्याने एका स्त्रीवर जे आहे दुराचार केले होते। या ठिकाणी जे आदिलशाहीच्या आदेशावरून बाजीराजे घोडपडेने दगाबाजीने शहाजीराजांची पकड केली होती। या ठिकाणी जे आहे शहाजीराजांना फसवून केलेल्या अटकेनंतर सरदार फत्तेखान अशा प्रकारे स्वराज्यावर चालून आला, सरदार फत्तेखान चालून आला होता स्वराज्यावर। त्यानंतर शिवाजीराजांनी आपले मामा संभाजीराव मोहितेला अटक करून सुपा परगणा राज्यात सामील केला। वा जबरदस्त आहे, शिवाजीराजांना कैद करताना करण्याचा अफजलखानाने विडा उचलला 1659। सगळी इतिहास जे आहे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल महाराजांचा। वा कोणाजी जेधे यांनी स्वराज्यासाठी राजांसमोर आपल्या घरदारावर पाणी सोडले। वा या ठिकाणी महाराजांनी अफजलखानाच्या आक्रमणाबाबत सर्व जीवलगांबरोबर सल्ला मशवरा। वा एकापेक्षा एक यार पूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटेल। वा जिजाऊंच्या आशीर्वादाने राजे अफजलखानाशी झुंजायला तयार झाले। या ठिकाणी जे वाघनखे बिचवा व तलवार ही शस्त्रे घेऊन महाराज अफजलखानाच्या भेटीसाठी प्रतापगडावर गेले। या ठिकाणी अफजलखानाच्या वधाबद्दल सांगितलेले आहे। या ठिकाणी जे आहे मराठ्यांनी पन्हाळ्यावर हल्ला करून तो केवळ 2 दिवसात काबीज केला। वा या ठिकाणी जे मीच सिद्धी जोहरला मारून शिवबास सोडवते असे सांगताना जिजाऊ साहेब मावळी हेर पन्हाळ्यावरून बाहेर पडण्याची वाट शोधताना। वा शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पालखीतून निघाले। बाजीप्रभू देशपांडेंचे वा जबरदस्त यार बाजीप्रभू देशपांडेंचे बलिदान। या ठिकाणी गजापूरची खिंड बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झाली, पावन खिंड। या ठिकाणी शाहिस्तेखानाने सुरुंगाच्या साह्याने चाकणच्या किल्ल्यावर बुरुज उडवला। राजांनी फितूर खंडोजी खोपडेचा उजवा हात आणि डावा पाय तोडल्याची शिक्षा दिली। वा अफजल खान वधाचा पोवाडा राजांसमोर सादर करताना अज्ञानदास मुघली सरदार कारतलब खानाने उंबरखिंडीत महाराजांसमोर शरणागती पत्करली। वा पन्हाळगडाच्या वेड्यात सिद्धी जोहरला मदत करण्याच्या टोपीकरांना कैद करण्याची आज्ञा महाराजांनी दिली। वा जबरदस्त आहे यार खूपच सुंदर आहे। महाराजांनी सूर्यराव सुरवाची मसनद लाथेने उडवली आणि शृंगारपूर महाराजांच्या कब्जात आले। वा या ठिकाणी शाहिस्तेखानाच्या बोटे उडवण्याचा किस्सा। या ठिकाणी जे आहे इनायत खानचा वकील म्हणून आलेल्या युवकाने शिवाजी महाराजांवर अचानक वार केला, त्याला मराठा सैनिकांनी यमसदनी पाठवले। वा या ठिकाणी कर्नाटकातील होदिगेरीच्या रानात घोड्याचा पाय रानवेलीत अडकल्यामुळे शहाजीराजे घोड्यावरून कोसळले आणि त्यातच त्यांचा अंत झाला। अरे बापरे या ठिकाणी शहाजीराजेंचं जे निधनाबद्दल आहे। या ठिकाणी शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाऊ सती जायला निघाल्या, पण महाराजांच्या आई तू जाऊ नकोस या हृदय पिळवटून टाकणाऱ्या विनवणीमुळे त्यांचा माघारी फिरल्या। वा जबरदस्त आहे यार हे जबरदस्त आहे खूप। या ठिकाणी शहाजीराजांच्या हातापायात बेड्या ठोकणाऱ्या बाजीराजे घोरपडेंना ठार मारून वकिलांच्या अपमानाचा राजांनी सूड उगवला। वा या ठिकाणी शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांची सुवर्ण तुला केली 1665। वा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन आहे। या ठिकाणी पूर्ण राज्याभिषेकाचं जे आहे चित्रीकरण केलं आहे।
खूब सुंदर है भव्य, खूब जास्त सुंदर है। एक वे जे तुम्हाला या ठिकाणी येणं आवश्यकच आहे। महाराजांनी कारवार व बसनूर शहरांवर यशस्वी आरमारस्वारी केली। दिलेर खानच्या फौजेशी शौर्याने लढताना मुरारबाजी देशपांडे यांचा बलिदान झाला। वाह, लढता लढता मुरारबाजी पडले पण इतर मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली। वाह, शर्तीने खिंड लढवली। हां, मुघलांचा पुरंदरावरचा भयंकर हल्ला मराठ्यांनी झोडपून काढला। महाराजांनी मिर्झा राजेंशी तहाविषयी चर्चा केली व निकोलाओ मनुची याचा परिचय करून घेतला। वाह, औरंगजेबाच्या दरबारातील अपमानामुळे महाराज दिवचलेल्या वाघाप्रमाणे खवळले। औरंगजेबाच्या विश्वासघातकी कैदेतून कसे सुटावे याचा विचार करताना महाराज शिवाजी महाराज आणि शंभूराजे पेठाऱ्यात बसून छावणीतून निसटले। वाह, या ठिकाणी आग्र्याहून सुटल्यानंतर महाराजांनी वेषांतर केले आणि बैरागी म्हणून ते रायगडावर येऊन जिजाऊंना भेटले। माशाल्ला, महाराज गड कोंढाणा मी घेतो असे सांगताना नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे। वा, कड्याच्या कपाऱ्याचा चाचपत मावळे शिडीसारखे कोंढाणावर चढताना तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड विजेसारखे एकमेकावर तुटून पडले। खूपच सुंदर आहे भव्य, खूपच जास्त सुंदर आहे भव्य। वा, महाराजांनी दिंडोरीच्या युद्धात मुघलांचा प्रचंड पराभव केला। अब्दुल करीम बहलोल खान शरण आल्यानंतर त्याची दया घेऊन प्रतापराव गुजरांनी त्याला सोडून दिले तेव्हा महाराज कडाडले। शत्रूस गर्दीस मिळवल्या शिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका असे सांगितले। वा, राज्याभिषेकानंतर जिजाऊंना वंदन करताना शिवाजी महाराज, महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे चार पातशाहांची झुंज देत शिवाजी महाराज सर्वभौम छत्रपती झाले। शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार पहाटे 5 वाजता। आपण आत्ताच त्या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो बघितला। महाराज सिंहासनारूढ झाले म्हणजेच सर्व माय बहिणींनी आणि लेकी सुनींची प्रतिष्ठा सिंहासनारूढ झाली। त्यावेळी 16 सुवासिनी व 16 कुमारिका पंचारत्या घेऊन आल्या व महाराजांना कुंकुम तिलक लावून ओवाळले। वा, ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झिडेन याने महाराजांना झुकून इंग्रजी पद्धतीने अभिवादन केले। वा, राज्याभिषेकानंतर महाराज छत्रपती मिरवणुकीने अशा या वैभवांत श्री जगदीश्वराच्या दर्शनास व नगर प्रदक्षिणेस निघाले। माशाल्ला, जिजाऊ मासाहेब गेल्या आणि राजांचे छत्र उडाले, राजे पोरके झाले। 1674 कर्नाटकातील कोपळ परगण्यात हुसेन खानाशी लढताना नागोजींचे जेधे नागोजी जेधे। वा, भागा नगरात गोवळकोंड्याचे कुतुबशाह व जनतेने महाराजांचे प्रेमाने स्वागत केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग मित्र कुतुबशाह। वा, शिवाजी महाराज व एकोजी राजे यांची तिरूप तोरा गावातील एका शिव मंदिरात भेट झाली। महाराजांनी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन श्रींचे स्मरण करीत मृत्यूचे बोट धरले। चैत्र पौर्णिमा शनिवार हनुमान जयंती दुपारी 12 वाजता 3 एप्रिल 1680 ऐन मध्यान्नी सूर्य मावळला। छत्रपती शिवाजी महाराज तर खूपच सुंदररित्या जे आहे या ठिकाणी पूर्ण जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा जी आहे तुम्हाला फक्त 12-15 मिनटामध्ये जे आहे बघायला भेटेल। खूपच सुंदर आहे, खूपच चांगलं जे आहे या ठिकाणी
हे प्रकल्प आहे ज्यामुळे जे आहे आपल्याला खूपच कमी वेळामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास जे आहे बघायला भेटेल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेण्यासाठी भेटेल। तसं तर महाराजांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पूर्ण आयुष्य जरी आपण घातलं, पूर्ण आयुष्य जरी जे आहे आपण महाराजांबद्दल शिकण्यासाठी घालवलो तरी जे आहे आयुष्य कमी पडेल, परंतु आपण महाराजांना जाणून घेऊ शकत नाही। परंतु तरी आपल्याला जे आहे आपल्या महाराजांचा इतिहास माहीत पाहिजे, आपल्या राजांचा इतिहास माहीत पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास माहीत पाहिजे। यासाठी जे आहे तुम्ही नक्की जेव्हा या भव्य दिव्य मंदिराला भेट द्याल तेव्हा या ठिकाणी सुद्धा भेट द्यावी व या भव्य दिव्य अशा प्रतिमांना पहावे, महाराजांच्या इतिहासाला जाणून घ्यावे। धन्यवाद। चला, महाराजजींचं तरी दर्शन झालं नाही, आज गर्दी भरपूर होती आणि आपल्याकडे वेळेचं खूप कमी आहे, वेळेचं प्रमाण खूप कमी आहे, वेळेअभावी आपण महाराजांचं दर्शन घेऊ शकलो नाही। परंतु पुढच्या वेळेस जेव्हा आपण येऊ या ठिकाणी, म्हणजे आपल्या रोहित भाऊ वगैरे असतील तेव्हा जे नक्की आपण महाराजांचे जे दर्शन घेऊ, मंदिरामध्ये जाऊया, आहे का नाही। परंतु खूपच चांगलं वाटलं भाऊ या मंदिरामध्ये येऊन पूर्ण जे दर्शन वगैरे घेऊन। तर चला आता जाऊया सरळ आपल्या परत हॉलकडे, तिथून जे आपल्याला गावाकडे निघायचं आहे। तो फिर भाई लोग बहुत ही शानदार तरीके से दरगाह के भी जो है दर्शन हुए, फिर उसके साथ साथ श्री स्वामी समर्थ महाराज जी के भी जो है दर्शन हुए। अंदर जाकर अपन मुख दर्शन नहीं कर सके, लेकिन अक्कलकोट में आए, अक्कलकोट के हर कण में जो है स्वामी ही बोलते। तो फिर बहुत ही शानदार तरीके से अक्कलकोट को आए, पूरा जो है महाराज जी का दर्शन वगैरह लिए, मंदिर का दर्शन लिए, कलश का दर्शन लिए, छत्रपति शिवाजी महाराज जी के पूरे इतिहास को जाने आज के इस वीडियो में। तो बहुत ही अच्छा लगा मुझे, बहुत ही ज़्यादा जो है दिल खुश हुआ पूरा देख के। तो फिर अगर अक्कलकोट में आएँ तो छत्रपति शिवाजी महाराज जी के बेहतरीन मेमोरियल को, फिर उसके बाद श्री स्वामी समर्थ महाराज जी के मंदिर को और उसके साथ साथ नूरुद्दीन रहमतुल्लाह अलैह जी के जो है दरगाह को ज़रूर विज़िट करो और बेहतरीन तरीके से जो है अपने एक्सपीरियंस हमें कमेंट बॉक्स में बताओ। तो फिर अगर आपको पूरा स्वामी समर्थ महाराज जी के इस मंदिर का ब्लॉग पसंद आया है, पूरे मंदिर का दर्शन पसंद आया है, तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ। जाने से पहले हमारे YouTube चैनल को, ऐसी बेहतरीन वीडियोस को, व्लॉग्स को, एपिसोड्स को, सीरीज़ को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो। इंशाल्लाह हम क्या बोलते हैं, अगले बारी ज़रूर जो है महाराज जी के दर्शन करेंगे बोलते, उनके मुख दर्शन को करेंगे बोलते। फिर तब तक के लिए अलविदा, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।